वेलकम टू ऑल ऑफ स्टूडेंट। चैप्टर नंबर फर्स्ट, लिविंग बर्ड्स एंड मायक्रो ऑर्गेनिजम्स, म्हणजे सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती। व्हिडिओ मराठी मीडियम आणि सेमीसाठी दोघांसाठी असणार आहे, म्हणून व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकायचं आहे, सेमीच्या विद्यार्थिनींसाठी मी आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थिनींनी पण। आपण बघितलं की एक टी डायग्राम बघितली, ज्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये प्रीकॉर्टिक सेल्स, युकॉर्टिक सेल्स, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर अशा घटकांचा स्टडी केला। ठीक आहे, तर प्रीकॉर्टिक सेल्स आणि युकॉर्टिक सेल्समधले आपण काही घटक बघितले, ज्यामध्ये सिंगल सेल्स म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक पेशीय आपण बघितलं। त्यामधला सिंगल सेल युनिसेल्युलरमध्ये आपण मोनेरा हा पहिला किंगडम पाहणार आहोत। बघूया ॲक्टिव्हिटी, ही ॲक्टिव्हिटी सरांनी सोपी आहे, सहज घरी करू शकतात। टेक अ स्मॉल ड्रॉप्स ऑफ क्रोडस ऑफ बटर मिल्क ऑन दिस क्लीन ग्लास स्लाइड्स, डायल्यूट दिस विथ अ लिटल वॉटर, केअरफुली कीप अट द कवर स्लिप, ऑब्झर्व दिस अंडर हाय पॉवर ऑफ दिस कंपोनंट मायक्रोस्कोप, वॉट डीड यू सी। काय करायचं आहे, हा तुम्हाला पहिले सांगतो की हा घटक मोनेरा हा सिंगल सेल आहे, एक पीसीए आहे। ठीक आहे, आणि त्याचा स्टडी आपण करतो आहे। ठीक आहे, मग प्रयोग करायचा आहे की एका स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्यायचा आहे, त्यात थोडे पाणी मिसळायचे आहे आणि त्याला ढवळायचं आहे, त्यावर अलगद एक काचेची कवर स्लिप टाकायची आहे, ठेवायची आहे, आणि त्याला मायक्रोस्कोपच्या खाली ठेवलं तर त्याचं ऑब्झर्वेशन आपला काय आहे पाहायचं आहे। मग तुम्हाला काय दिसेल, मूव्हिंग द स्मॉल रोड लाईक द मायक्रोब्स आर दिस लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया, म्हणजेच यातील लहान हालचाल करणारे अगदी लहान कीटकांसारखे सूक्ष्मजीव, त्याला लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया जीवाणू असं देखील म्हणत असतो। ऑल टाईप्स ऑफ बॅक्टेरिया आर द ब्ल्यू ग्रीन्स अल्गी आर द इन्क्लूड इन दिस किंगडम ऑफ मोनेरा। मग मोनेरा या सृष्टीमध्ये सर्व प्रकारच्या जीवाणू व नीलहरित असे शैवालांचा समावेश असतो। तुम्हाला लक्षात आलं असेल, राऊंड शेपमध्ये जे काय तुम्हाला बॅक्टेरिया दिसतील त्याला मोनेरा टाईप ऑफ सेल्स असे म्हणता येईल। मोनेरा हा सिंगल सेल्युलर आहे, पण हे देखील सिंगल सेल्युलर ऑफ बॅक्टेरियाज आहेत। ठीक आहे, मग बॅक्टेरिया हा काय, युनिसेल्युलर आहे, एक पेशी आहे, त्यामध्ये काय येईल तर टायफायलोकोलस ओरिलस हा देखील सिंगल सेल्युलर आहे, युनिसेल्युलर आहे। त्यानंतर आहे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, त्याचा पण आकार आपल्याला दाखवलेला आहे। त्यानंतर आहे क्लोस्टिडियम टेनिनी, त्याचा पण आकार दाखवलेला आहे। आणि ही जी काय स्पिरिकल म्हणजे असं सापासारखे दिसणारी जी काही आहे ते टेरेपोनिमा पॅलिडम। त्यानंतर आहे व्हायब्रिओ कोलेरी। त्यानंतर आहे सालमोनेला टायफी। त्यानंतर आहे क्लोस्टिडियम ब्युटिनियम। असे जे काही वेगवेगळे आपले बॅक्टेरिया दिसतात हे ऑर्गॅनिझम फॉर द किंगडम ऑफ मोनेरा, म्हणजेच मोनेरा सृष्टीतील जे काही घटक आहेत ते विविध सजीव आपल्या इथं पाहायला मिळतात। मोनेरा हा काय आहे, युनिसेल्युलर आहे, काय युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी आहे। त्याची कॅरेक्टरिस्टिक बघूया, ऑल दिस ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, यामध्ये जे काही सेल्स दिसत आहेत ते युनिसेल्युलर आहे, ऑर्गॅनिझम्स आर द युनिसेल्युलर, मोनेरा कंटेनमध्ये सर्व घटक युनिसेल्युलर आहेत, म्हणजे हे युनिसेल्युलर आहे। सेकंड कॅरेक्टरिस्ट, दे मे बी द ऑटोट्रॉफिक ऑर हायड्रोट्रॉफिक, काही स्वयंपोषी आहेत तर काही परपोषी आहेत। ऑटोट्रॉफिक म्हणजे काय, स्वयंपोषी, आणि हायड्रोट्रॉफिक म्हणजे काय, परपोषी। ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात, त्याला ऑटोट्रॉफिक म्हणजे एखादी प्लांट फोटोसिंथेसिस प्रोसेस करून स्वतःचा अन्न स्वतः मिळवतात, आणि हायड्रोट्रॉफिक म्हणजे परपोषी म्हणजे ते दुसऱ्यावर अवलंबून असतात, एखाद्या जीवाला मारून किंवा एखाद्या जीवावर ते जगतात त्याला हायड्रोट्रॉफिक असे म्हणत असतात। दे आर द प्रीकॉर्टिक सेल्स विदाउट द डिस्ट्रिक्ट न्यूक्लियस ऑर द सेल ऑर्गनलेस, मग असे अधिकेंद्रीय असून त्याला पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके नसतात।
याला वेगवेगळे पार्ट्स दिसतात का? जसं आपल्या शरीराला हात आहे, पाय आहे, डोळे आहेत, तसे या किंगडमला कुठलाही अवयव आपला पाहायला मिळणार नाही. ठीक आहे, हे काय आहेत? आदिकेंद्रिकीय प्युकिओटिक सेल्स आहेत. प्युकिओटिक सेल्समध्ये जे काही घटक असतील ते युनिसेल्युलर असतील, आणि हाई जे काही घटक आहे ते युनि प्युकिओटिक सेल्स आहेत, म्हणजे आदिकेंद्रिकीय घटक आहेत, ज्यामध्ये केंद्रक असतं आणि त्यांना पेशी अंगकीय नसतात. जसे हात पाय असे वेगळे अवयव नसतात, ते एकाच ठिकाणी जोडलेले असतात एकाच अवयवाला, त्यालाच काय म्हणायचं? सेल ऑर्गनलेस, त्याला अवयव नसतात, पेशी अंगके नसतात. ठीक आहे, दुसरं आपण किंगडम पाहणार आहोत प्रोटिस्टा. किंगडम मोनेरा जर समजलं असेल तर पुढच्या टॉपिककडे आपण जाऊया. ठीक आहे, इथल्या काही अडचण नसेल मला तरी वाटतं. या जे काही ऑर्गॅनिझम ऑफ किंगडम मोनेरा दिलं आहेत याची वेगवेगळे डायग्राम्स तुम्हाला काढायचे आहेत आणि त्यांना नावं द्यायची आहेत. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चला तर पुढचा टॉपिक पाहूया.